अजित पवार यांनी वज्रमूठ सभेत संबोधित केलं, यावेळी त्यांनी महाविकास आघाडी बद्दल भाष्य केलेलं आहे। महाविकास आघाडीत एक वाक्यता हवी असं अजित पवार म्हणाले, त्याचबरोबर निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी द्या असंही वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलंय। मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये कुठं काही काही ठिकाणी महाविकास आघाडीचं आपल्याला संपूर्ण आपलं टीम टिकवण्याच्या करता, आपल्या सगळ्यांची एकी टिकवण्याच्या करता थोडंसं दोन तीन पावलं पुढं मागं व्हावं लागलं तरी कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दलची मानसिकता ठेवली पाहिजे। त्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे। त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल त्या संदर्भात तो महाविकास आघाडीचा उमेदवार करण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे।